मित्रांनो, व्हॉट्सअपचा वापर करून पर्सनल चॅट किंवा ग्रुप चॅट कसं करायचं हे आपण ह्याआधी बघितलं आहे. व्हॉट्सअपमध्ये आणखी एक ऑप्शन आहे, तो म्हणजे मेसेज ब्रॉडकास्टिंगचा, जे वापरून तुम्ही सेम मेसेज एकाच वेळी एकापेक्षा जास्त लोकांना पाठवू शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की व्हॉट्सअप वापरून मेसेज ब्रॉडकास्ट कसा करता येतो. हे मेसेज ब्रॉडकास्टिंग काय आहे आणि ते कसं करतात हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी संपदा. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की व्हॉट्सअपचा वापर करून मेसेज ब्रॉडकास्ट कसा करावा. चला तर मग सुरुवात करूया. याआधीही व्हॉट्सअप इन्स्टॉल कसं करावं किंवा ते कसं वापरावं यासंबंधी काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. ते जर तुम्ही बघितले नसतील तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुमच्यासाठी दिलेली आहे. हा व्हिडिओ बघण्यापूर्वी ते व्हिडिओ जरूर बघून घ्या. त्याशिवाय ह्या व्हिडिओच्या उजव्या हाताला वरती तुम्हाला एक आयच्या आकाराचं चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही 30 अक्षरचे बाकीचे व्हिडिओज बघू शकता. आता ह्या आधी आपण बघितलेलं आहे की पर्सनल चॅट कसं करतात किंवा ग्रुप चॅट कसं करतात. व्हॉट्सअप वरती जेव्हा तुम्ही पर्सनल चॅट करता तेव्हा ते एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी स्वतंत्रपणे वैयक्तिकरित्या साधलेलं संभाषण असतं. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीशी काय संवाद साधता हे तुम्ही सोडून बाकी कोणीही बघू शकत नाही. थोड्याशा टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर अशा प्रकारच्या कम्युनिकेशनला, अशा प्रकारच्या संभाषणाला म्हणतात 1-to-1 कम्युनिकेशन. म्हणजे एका व्यक्तीचं वैयक्तिकरित्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर झालेलं संभाषण, हे झालं 1-to-1 कम्युनिकेशन. जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप वरती ग्रुप चॅट करता तेव्हा तुम्ही जो काही मेसेज करता तो ग्रुप मधले सगळे मेंबर्स वाचू शकतात. तसंच त्यांपैकी कोणीही जो काही रिप्लाय करेल तो तुमच्याच बरोबर बाकीचे ग्रुप मेंबर्सही बघू शकतात. अशा प्रकारच्या संभाषणाला म्हणतात मेनी टू मेनी कम्युनिकेशन. म्हणजे एकाच वेळेला एकापेक्षा जास्त लोक एकमेकांशी संवाद साधू शकतात. आता ह्या दोन्ही प्रकारांव्यतिरिक्त व्हॉट्सअपवर एक ऑप्शन अवेलेबल आहे, तो म्हणजे मेसेज ब्रॉडकास्टिंगचा. ब्रॉडकास्ट मेसेजचं ऑप्शन वापरून तुम्ही एकाच वेळेला एकापेक्षा जास्त व्यक्तींना पर्सनल मेसेज पाठवू शकता. तुम्ही ज्यांना मेसेज पाठवता आहात त्या व्यक्तींचा एकमेकांशी काहीही संबंध असण्याची गरज नाही. तुम्ही पाठवलेला मेसेज हा त्या सगळ्या व्यक्तींना वैयक्तिकरित्या स्वतंत्रपणे जाईल. तुमच्या मेसेजवर समोरच्या व्यक्तीने केलेला रिप्लाय हा बाकीच्या लोकांना दिसणार नाही. किंबहुना ह्यापैकी कोणत्याही व्यक्तीला हे समजणार नाही की तुम्ही त्यांच्या बरोबर आणखी किती जणांना किंवा कोणाकोणाला सेम मेसेज पाठवला आहे. त्यामुळे थोडक्यात समोरच्या व्यक्तीसाठी तो तुम्ही पाठवलेला पर्सनल मेसेजच असेल, पण तुम्ही एकाच वेळ एकापेक्षा जास्त लोकांना सेम मेसेज पाठवू शकता. हा आहे ब्रॉडकास्ट मेसेजचा ऑप्शन. आता आपण प्रत्यक्ष बघूयात की व्हॉट्सअप वरती हा ऑप्शन तुम्ही कसा वापरू शकता. इथे सगळ्यात आधी आपण व्हॉट्सअप ऍप्लिकेशन ओपन करणार आहोत. आता व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर कुठलाही मेसेज ब्रॉडकास्ट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ब्रॉडकास्ट लिस्ट बनवावी लागेल. म्हणजे ज्या ज्या कॉन्टॅक्ट्सना मेसेज ब्रॉडकास्ट करायचा आहे अशा कॉन्टॅक्टची एक लिस्ट बनवावी लागेल. त्यासाठी उजव्या हाताला इथे वरती 3 डॉटवाला जो आयकॉन दिसतो आहे यावरती आपण टॅप करणार आहोत. इथे न्यू ब्रॉडकास्ट ऑप्शन दिसेल, ह्या ऑप्शनवरती आपल्याला टॅप करायचं आहे. आता इथे तुम्हाला तुमचे सगळे कॉन्टॅक्ट्स ओपन झालेले दिसतील. एकतर इथे स्क्रोल करून तुम्ही ह्यातनं कॉन्टॅक्ट सिलेक्ट करू शकता किंवा इथे वरती सर्चचं जे बटन आहे ह्या बटनवर टॅप करून इथे तुम्ही तुम्हाला हवा तो कॉन्टॅक्ट टाईप करून तो सिलेक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट ॲड करण्याच्या आधी इकडे जर ही तुम्ही नोट वाचाल तर ह्या नोटमध्ये असं म्हटलेलं आहे की तुमचा मोबाईल नंबर ज्या कॉन्टॅक्ट्सनी त्यांच्या मोबाईल डिव्हाइसवरती सेव्ह केलेला असेल अशाच कॉन्टॅक्ट्सना तुम्ही मेसेज ब्रॉडकास्ट करू शकता. म्हणजे समजा तुमच्या मोबाईलवरती एखाद्या व्यक्तीचा कॉन्टॅक्ट सेव्ड आहे, ठीक आहे, पण त्या व्यक्तीने तुमचा नंबर सेव्ह केलेला नाहीये, तर तशा व्यक्तीला तुम्ही मेसेज ब्रॉडकास्ट करू शकत नाही. म्हणजे ज्यांना तुम्ही मेसेज पाठवणार आहात त्यांच्या मोबाईलवरती तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह असलेला पाहिजे. आता आपण इथे आपल्याला हवे ते कॉन्टॅक्ट टाईप करू शकतो. इथे मी काही कॉन्टॅक्ट ॲड करणार आहे. ह्या इथे तुम्हाला हा कॉन्टॅक्ट सिलेक्ट झालेला दिसेल. आता एखादा कॉन्टॅक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जर तो कॉन्टॅक्ट तुमच्या ब्रॉडकास्ट लिस्टमधनं काढून टाकायचा असेल तर त्या कॉन्टॅक्टवर इथे पुन्हा एकदा टॅप करा तर तो कॉन्टॅक्ट तुम्हाला गेलेला दिसेल.
आत्ता आपण परत इथे कॉन्टॅक्ट्स ॲड करणार आहोत. ब्रॉडकास्ट लिस्टसाठी मिनिमम 2 कॉन्टॅक्ट ॲड करणं गरजेचं आहे. मिनिमम 2 कॉन्टॅक्ट, कारण जर एकच कॉन्टॅक्ट ॲड करायचा असेल तर अर्थात तुम्ही त्या व्यक्तीशी पर्सनल चॅटही करू शकता, मग ब्रॉडकास्ट मेसेजची गरज नाही. म्हणून तुम्हाला मिनिमम 2 कॉन्टॅक्ट ॲड करणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त तुमच्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये तुम्ही 256 म्हणजे 256 कॉन्टॅक्ट ॲड करू शकता. तर सध्या आपण इथे 2 कॉन्टॅक्ट ॲड केलेले आहेत. आता या हिरव्या रंगाच्या टेकमार्कवरती आपण टॅप करणार आहोत आणि या इथे आपली ही ब्रॉडकास्ट लिस्ट तयार झालेली आहे. जसं एखाद्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये व्हॉट्सॲप ग्रुपचे डिटेल्स मिळवण्यासाठी आपण त्याच्या नावावरती टॅप करतो, तसंच इथे जर वरती तुम्ही या हेडिंगवरती टॅप केलं तर तुम्हाला तुमच्या ब्रॉडकास्ट लिस्टविषयी जास्ती माहिती मिळेल. इथे आपल्या ब्रॉडकास्ट लिस्टचे रेसिपियंट्स आपल्याला दिसतात, म्हणजे तुम्ही एखादा मेसेज सेंड केल्यानंतर तो कोणाकोणाला ब्रॉडकास्ट केला जाईल त्या मेंबर्सची नावं इथे दिसतात. इथे ह्या ॲड रेसिपियंटवरती टॅप करून तुम्हाला जर आणखी एखादा कॉन्टॅक्ट ॲड करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता. जसं की आता मी इथे टॅप केलं आणि इथे नवीन कॉन्टॅक्ट सर्च करून एखादा कॉन्टॅक्ट इथे ॲड करू शकते. आता इकडे तुम्हाला 3 रेसिपियंट्स आलेले दिसते. तसंच आत्ता ह्या ब्रॉडकास्ट लिस्टचं नाव 3 रेसिपियंट्स असं इथे तुम्हाला दिसतंय. या बाजूच्या पेन्सिलच्या आयकॉनवरती टॅप करून तुम्ही ते नाव एडिट करू शकता. जसं मी आत्ता इकडे देते फ्रेंड्स म्हणून ह्या लिस्टचं नाव देते. तुम्ही फ्रेंड्स असेल किंवा तुमचे फॅमिली मेंबर्स असतील किंवा एखादा रँडम कॉन्टॅक्टचा ग्रुप असेल तर इथे तुम्ही तुम्हाला हवं ते तुमच्या सोयीनुसार काहीही या लिस्टला नाव देऊ शकता. ठीक आहे, आता आपण इथे फ्रेंड्स असं नाव दिलेलं आहे. आता आपण बघूयात की ह्यातून मेसेज कसा ब्रॉडकास्ट करता येतो. आता आपण इथे एखादा मेसेज ब्रॉडकास्ट करून बघूया. असा मेसेज आपण ब्रॉडकास्ट करून बघूयात. आता आपल्या ब्रॉडकास्ट लिस्टमधल्या कॉन्टॅक्ट्सना हे मेसेज गेलेले असले पाहिजे. इथे जर आता आपण रुपाली आणि मनीषाची इंडिव्हिज्युअल चॅट हिस्ट्री चेक केली तर इकडे तुम्ही बघाल इथे हे दोन्ही मेसेज तुम्हाला गेलेले दिसतील. ह्या मेसेजेसमध्ये जर तुमच्या लक्षात आलं असेल तर इथे तुम्हाला प्रत्येक मेसेजमध्ये एक भोंग्याचा आयकॉन आलेला दिसेल. ह्यावरून पुढे जेव्हा कधी तुम्ही बघाल तेव्हा समजू शकतं की हे मेसेज तुम्ही मेसेज ब्रॉडकास्टिंगचा ऑप्शन यूज करून केलेले होते. ह्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की हा ब्रॉडकास्टवाला आयकॉन फक्त तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसेल. म्हणजेच आत्ता जर मनीषाने तिच्या मोबाईलवरती हे मेसेज चेक केले तर तिला हा ब्रॉडकास्टचा आयकॉन तिकडे दिसणार नाही. म्हणजे तुम्ही ज्या कोणाला हे मेसेज पाठवत आहात त्या व्यक्तीला समजणार नाही की तुम्ही ब्रॉडकास्ट मेसेजचा वापर करून हा मेसेज पाठवलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एकाच वेळेला एकापेक्षा जास्त लोकांना जर तुम्हाला काही सेम मेसेज पाठवायचा आहे तर तुम्ही मेसेज ब्रॉडकास्टिंगचा ऑप्शन वापरू शकता. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल, जर मला ह्या 3-4 जणांना एकच मेसेज करायचा आहे तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी का नाही करत. ज्यावेळी तुम्हाला अशा वेगवेगळ्या लोकांना मेसेज पाठवायचा असतो की जे एकमेकांना ओळखत नाहीत, त्यामुळे तुम्ही त्यांना एकच व्हॉट्सअप ग्रुप बनवून मेसेज पाठवू शकत नाही. अशा लोकांना मेसेज पाठवण्यासाठी तुम्ही मेसेज ब्रॉडकास्ट करू शकता. जसं की नुकतीच दिवाळी होऊन गेली आहे, त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर मला समजा 15-20 जणांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मेसेज पाठवायचा, तर अर्थात मी फक्त दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा एक ग्रुप बनवू शकत नाही. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना मला मेसेज पाठवायचा असेल तर मी तेव्हा मेसेज ब्रॉडकास्टिंगचा वापर करू शकते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इकडे ही तुमची ब्रॉडकास्ट लिस्ट सेव्ह राहते. म्हणजे मी ह्यातून आता बाहेर पडले तरी सुद्धा कधीही मला जेव्हा पुढे ह्याच तिघांना एखादा मेसेज करायचा असेल तेव्हा मी इकडे जाऊन यांना मेसेज इथून ब्रॉडकास्ट करू शकते. आणि तुमचं काम झाल्यानंतर तुम्हाला जर पाहिजे तर इकडे या लिस्टच्या नावावरती टॅप करून इकडे जर खाली तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला डिलीट ब्रॉडकास्ट लिस्टचा ऑप्शन मिळेल. ह्यावर टॅप करून तुम्ही ही ब्रॉडकास्ट लिस्ट डिलीटही करू शकता. तुम्हीही हा ऑप्शन वापरून एखादा मेसेज ब्रॉडकास्ट करून बघा आणि तुम्हाला काहीही शंका आली तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला नक्की विचारा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर ई साक्षरला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या काहीही शंका असतील तर त्या किंवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओच्या खाली कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद.